नमस्कार, आघात न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मी पूजा चव्हाण, आपण पाहतात आघात न्यूज उरण. नवी मुंबई येथील उभारल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दिभा पाटील साहेब यांचे नाव देण्यासाठी सर्वपक्षीय नामकरण समितीतर्फे सुरू असलेल्या जनआंदोलनास बळकटी मिळवण्यासाठी तसेच 9 ऑगस्ट क्रांतीदिनी आयोजित केलेला मशाल मोर्चा यशस्वी करण्यासाठी सामाजिक संस्थेचा सहभागी महत्वाचा आणि निर्णायक ठरणार आहे. विमानतळाच्या नामकरणाच्या पार्श्वभूमीवर प्रकल्पग्रस्त संघटित झाले असताना गावठण विस्तार, गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करणे, घरांना प्रॉपर ठिकाण मिळणे, विमानतळ बाधिकांचे पुनर्वसन इत्यादी प्रश्न, नव्याने होणारे भूसंपादन तसेच सागर किनारी उभारण्यात येत असलेले विविध प्रकल्पामुळे येथील आगरी कोळी समाजाच्या अस्तित्वावर निर्माण झालेले प्रश्न, प्रकल्पग्रस्तांचे प्रशिक्षण आणि रोजगारांचे प्रश्न इत्यादी विषयांवर चर्चा होणे अपेक्षित असल्यामुळे या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई, रायगड या विभागातील सामाजिक संस्थेची बैठक गुरुवारी दिनांक 9 ऑगस्ट 2021 रोजी 3 वाजता अध्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके सभागृहात तेलीपाडा येथे आयोजित केलेली आहे. तसेच महाराष्ट्र राज्याचा शैक्षणिक वर्ष 2020 व 2021 मधील इयत्ता 12वीचा निकाल 99.63% इतका लागलेला आहे. 3 ऑगस्ट या दिवशी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणाकडून हा निकाल घोषित करण्यात आलेला होता. यामध्ये कोकण विभागाचा सर्वाधिक 99.81% इतका निकाल लागलेला आहे. यावर्षी कोरोनामुळे 12वीची परीक्षा रहित करण्यात आली होती, त्यामुळे शिक्षण मंडळाने निश्चित केलेल्या निकषावरून 12वीचा निकाल घोषित करण्यात आला होता. या परीक्षेत 13,19,754 विद्यार्थ्यांची नोंद झालेली असून त्यापैकी 13,14,965 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पुणे विभागाचा निकाल 99.75%, नागपूर 99.62%, मुंबई 99.79%, कोल्हापूर 99.67%, अमरावती 99.37%, नाशिक 99.61%, लातूर 99.65%, तर संभाजीनगरमधील विभागाचा निकाल 99.34% इतका लागलेला आहे. तसेच मुंबईत पावसाळी आजारांची रुग्णसंख्या अधिक. मुंबईत गेल्या काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसाने हजेरी लावत मुंबईला झोडपून काढलं. पावसाच्या पाण्यामुळे मुंबईचे सर्व रस्ते जलमय झाले होते. परिणामी साचलेल्या पाण्यामुळे पावसाळी आजारांनी डोके वर काढले आहे. मुसळधार पावसानंतर ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे लेप्टोस्पायरोसिस आणि डेंग्यूच्या रुग्णांची संख्या जूनच्या तुलनेत जवळपास दुपटीहून अधिक वाढली आहे. तसंच स्वाईन फ्लूसह हिवतापाची रुग्णसंख्येत वाढ झालेली आहे. यावर्षी जुलैमध्ये सलग झालेल्या पावसानंतर मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचलेले असून या साचलेल्या पाण्यामधून प्रवास केल्यामुळे 37 जणांना लेप्टोची बाधा झालेली आहे. या वर्षभरात जुलैपर्यंत लेप्टोस्पायरोसिसचे 69 रुग्ण आढळलेले असून एका मृत्यूची नोंद झालेली आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यात कोरोनामुळे साथीच्या आजारांचे प्रमाण फार कमी नोंदवले गेले होते. डेंग्यूच्या रुग्णांची संख्या जुलैमध्ये 12 वरून 48 गेलेली आहे. तसेच स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या ही आता वाढायला सुरुवात झालेली असून जूनमध्ये केवळ 5 रुग्ण होते. जुलैमध्ये या रुग्णांची संख्या 21 वर गेलेली आहे असून दूषित पाणी पुरवठ्यामुळे गॅस्ट्रोच्या रुग्णसंख्येमध्येही वाढ झालेली दिसून येत आहे. जुलै महिन्यात गॅस्ट्रोची संख्या 294 आढळून आलेली आहे. तसेच दरवर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबर दरम्यान डेंग्यूच्या रुग्णांचे प्रमाण वाढत असून यंदाही ती वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन काळजी घेण्याचे आवाहन महानगरपालिकेने केलेले आहे.